मागं सांगितलेलं मी तुम्हाला, तर तिला 10 लाख रुपये तिच्या भावाच्या अकाउंटवर मी ट्रान्सफर नाही म्हणलं तरी पहिले 2018 मध्ये मशीन घेतलं तेव्हा मी 25 ते 26 लाख रुपये त्यांना ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, त्याच्या भावाला माघारी दिलेलं आहे. पुरावे फाटले का स्पंच मारून माझं इथं फाडलाय त्यांनी स्पंच मारून, आणि त्याचा दीर होता, आणि बाकीचं काय असेल ते पीटी आणि आपलं 5-7 तोळा असं म्हणजे सोनं बी नेलेलं आहे त्यांनी. सोनं आणि पैसे तुमच्याकडून नेले? किती पैसे नेले? मला वाटते टाइम या मोजलं ना 1-2 लाखाच्या आसपास असेल, 1.5 ते 2 लाख रुपये असेल ताई. एवढी कॅश तुमच्या घरात होती? काय म्हणलं ताई? एवढी 2-2.5 लाख जे काय तू म्हणतो एवढी कॅश तुमच्या घरात होती तेव्हा? 2 लाख रुपये नाही, कॅश घरामध्ये का बरं ठेवली? म्हणजे रेग्युलर तुमच्या घरात एवढी कॅश असते का? नाही ताई, एवढं नसते. मी आता पाईपलाईन 12,000 फूट पाईपलाईन केलेली मी, ती माणसानं पैसे दिलेले तो माणूस सकट आहे माझ्यापाशी. मग तो माझ्याकडे का नाही, मी 2,75,000 ला ठरवलेले, तर ती काम आपलं मशीन कमीत कमी 1.5 महिने चाललेले, म्हणजे लोकांसाठी लोकांचं सगळं अंगावर घेतलेलं मी काम ती. तर ती काम झाल्यानंतर ना त्या माणसाने आम्हाला पैसे दिले, मी ती पैसे माणसाला वाटणार होतो. अच्छा, घेऊन गेले तिकडे आणि ती गाडी एक तिथं सोडून गेले त्यांनी, आणि सगळं सगळं जयश्रीचा नवरा लावलं सगळं. जेसीबी मशीन घेतलंय ते कितीला घेतलंय आणि त्याचे पैसे किती घेतले तू त्यांच्याकडून? ताई त्याच्याकडून मी घेतलेलं 10 लाख रुपये 2018 मध्ये. 10 लाख घेतले? 10 लाख रुपये घेतलेले, आणि ते 10 लाख रुपये घेतलेलं त्याच्या ट्रान्झॅक्शन त्याच्या भावाला मी नाण्यामध्ये 25 ते 26 लाख रुपये माघारी केले त्याचा भाव म्हणला. पुरावे आहेत. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हात ना सर्व ठीक? तर चला, आता मी हॉस्पिटलमधून जाऊन आलेली आहे, गायूला घेऊन गेलेली, हुशार आला आहे आपला व्हिडिओ तर समजून घ्या. आणि पोलिसाची कामं चाललेली आहे, तुम्हाला असं माहीत होत असेल की काय चाललं आहे काय नाही. तर सांगते पोलिसाची कामं, केस एफ आय आर झालेली आहे, ज्यांनी सदा कर्तव्य कारनामे केलेत त्यांनी भोगायला तयारच आहे. आणि ती कोर्टातले काय आता तुम्हाला माहितीच आहे, कोर्ट आहे, कानून आहे ती. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, माझ्यासारखी मुलगी कुणी बनवू नका. एवढं देऊन एवढं करून आज काय आहे, तुम्ही हा संध्याचा रेकॉर्डिंग ऐका. काय म्हणतो हो ऐका तुम्ही. हो म्हणतो की 10 लाख फक्त आम्ही दिले, 25 लाख बाबा म्हणते, परत 10 लाख परत ट्रान्झॅक्शन माझ्या दिराच्या नाव माधुरीताईंना मी म्हणणार आहे. माधुरीताई जाणारच आहेत ना, तर ते म्हणतो 10 लाख मला दिलं, मी दिलं त्यांना. आणि म्हणजे माघारी त्यांनी 25 लाख दिले, तर हे 25 लाख माधुरीताई तुम्ही नक्कीच ही घ्या. 25 लाख कुठून आले, कसे आले आणि ट्रान्झॅक्शन हे सगळे तुम्ही पुरावे घ्या, ठीक आहे. आणि दुसरं म्हणतो 2 लाख राजेश्रीच्या ट्रीटमेंटला गेले, म्हणजे माझ्याकडून घेतलं व्याजानं 10 रुपये, मला ती पण माहित नाही 10-5 काय म्हणते व्याज, फक्त ह्याला बँकेचं लोनचं तेवढं ह्यांनी घेतलं होतं ह्यांच्या वेळी, हरामखोरासाठी, संत्यासाठी, गुंडासाठी, त्यावेळी मला माहीत आहे संत्यासाठी, तेव्हा मला लोन कळालं, मला व्याज बीज असं काही माहीत नव्हतं. ह्यो म्हणतोय की 2 लाख 10 रुपयानं व्याज, ते जो व्याज तू केलं आमच्या आम्ही दिले वाटतं, पण रॉंग आहे. जी जुनी गाडी माझी पहिली होती, पहिली गाडी ह्याला घेतलेली, फक्त नावावर घेऊन ठेवली तर गाडी होत नाही. वकील साहेब तू पण हा व्हिडिओ बघ, ठीक आहे. आणि त्यासाठी ना हा आहे ना, असलीच केस लढ वकील, तुला सांगते असलीच केस लढायची. आणि पुरावे बघ, कागदपत्र बघ आणि बनव, आणि सांगते तुम्ही व्हिडिओ बघा. तर 2 लाख त्यांनी घेतले म्हणते ना, रॉंग आहे, मी बिलकुल दिलेलं नाही. मी सांगते त्यांना ना, पहिली गाडी माझी विकली, तेच पैसे भरून दुसरी गाडी काढलेली, लोन काढू, ही दुसरी आता उभी आहे, माझीच आहे ती, ती काढली. त्यावेळी काय पैसे राहिलेले जो बोलतोय ना, तेवढी पैसे राहिलेली, तेवढीच पैसे राहिलेली. तुम्ही जाऊन माधुरीताई ट्रान्झॅक्शन बघू शकता, गाडी विकली 1 लाखाला पहिली आणि राहिले पैसे किती. मग त्याच पैशातला लोन इकडे काढल्यानंतर ती पैसे भरून गाडी पूर्ण काढलेली बाहेर, आणि त्याच्यानंतर जी पैसे राहिले तो संतोष बोलतो ना तेवढेच राहिलेले, आणि त्याच्यात राजेश्री आजारी पडलेली. तो बोलतोय ना ती पैसे मी पाठवलेले नाही, पहिली गाडी विकून राहिलेली ही गाडी घेऊन राहिलेले पैसे आहेत ते. तो मला म्हणतोय ना, तुम्ही जी सजा देताला म्हणजे पब्लिक,
माधुरीताई मी सगळ्यात तयार आहे, जी बोलतेत ना सर्व ही खोट आहे, मी आज सोशल मीडियावर बोलते ही सत्य आहे, तुम्ही संध्यापाशी तुम्ही जाणार आहे मी नाही, तर तुम्ही जाऊ शकता। आणि तो म्हणतोय ना 2022 मध्ये राजश्री 16 जूनला गेली आपली राजश्री मई महिन्यापासून आजारी पडलेली, तर तुम्ही मई महिन्यात तुम्ही चेक करू शकता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आतापर्यंत मी त्यांना पाठवलंय का, आणि त्याच्या आधी जूनच्या आधी त्या वर्षात 2022 मध्ये त्यांना मी दिलंय का ती पैसे, तुम्ही बघा ती पैसे दोन म्हणतो ना ती पैसे त्या वर्षात त्या महिन्यात त्या 2022 मध्ये मी कधी पैसे दिलेत का ट्रान्झॅक्शन माझी। आणि माझे मिस्टर 500 असले तरी ट्रान्झॅक्शन 100 असल्या मोबाईलचा रिचार्ज करायचा असलं तरी आम्ही मोबाईल दुसऱ्यालाही करतो, तर असं काही आजकाल 2 लाख असं हातात तर कोण देणार नाही। पण तो म्हणतोय 25 लाख माघारी दिले, ह्या 25 लाखाचं तुम्ही पूर्ण बघा, तुम्ही तर तुम्ही स्वतः म्हटलाय जज नाही वकील नाही, ही आता कोर्टात गेली की तीच करतेली सगळं मान्य आहे मला, तुमचं पण आहे। आणि 2 लाख तो म्हणतोय ना माघारी दिले व्याजाचं आहेत, ठीक आहे व्याजाचं आहेत, तर ती पण तुम्ही 2022 मध्ये राजश्री 16 जूनला गेली तेव्हा त्याच्यानंतर कुणाला दिले, मी आता सासरवाडी ह्यांच्याबद्दल सोडलेली, माझ्या सासरवाडीपासून मी लय लांब झालेली, फक्त ह्या गुंडाबद्दल संत्याबद्दल, ह्या आईबाप गरीब आहेत म्हणून ह्या आईबापाची कर्तुत्व बघा, आई म्हणती रांड, हीच गाळ हीच शिवी राजश्रीवर होते, गायत्रीला राजश्रीला नाही तसली माझ्या आईनं ही केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे सगळ्यांनी, आज ही खरं तोंड दाखवतात, ही नकली तोंड आहे त्यांची, बाप माझा ही करतोय ना ते एक नंबरचा ढोंगी आहे, त्यांनीच माझ्या दिराचा पाय मोडलाय, खोटं बोलून रडून दाखवते, ठीक आहे ठीक आहे नाही, आता कोर्ट तय करेल, तुम्हाला असे रिपोर्ट येतच राहतील। तर त्यासाठी ना 2 लाख सोडलेत का तुम्ही नक्की बघा, 2000 ह्याच्यामध्ये राजश्री गेलेली आहे, मी कधी सोडलेलं नाही आणि घेतलेलं सुद्धा नाही, आणि मी सासरवाडी सोडून मी ह्यांच्यापाशी 15 वर्ष झाली, म्हणजे मी जाऊन इथंच राहते, माझी जी सासरवाडीची लोक राहते, तुम्हाला मी म्हणलेलंच नावावतीनेची जागा करून घेतलेली, ह्यांना गाडी घेतली म्हणून, त्यांनी ह्यांना मी गाडी घेऊन दिली म्हणून तुम्ही जाऊ नका म्हणून सांगितल्यावर ते ऐकले नाही, मग माझ्या दिराच्या नावावर गाडी होती, ती गाडी पूर्ण पैसे भरून मी ह्याच्या नावावर पहिली गाडी केलेली आहे, पूर्ण पैसे भरून जाग्यावर लोन काढून नवऱ्याने माझी, त्यामुळे मी मला तो घर सुटला सासरवाडी, आज माझा तो घर मला साथ देतोय, तो घर सुटला, त्यामुळे मी तिथलं काय केलं, ती राहते त्या घराचं सुद्धा डॉक्युमेंट ओरिजिनल उचललं, माझे काय सामान, माझे दागिने, माझे मी राजश्रीच्या लग्नात घातलेत बघा ते सर्व दागिने काय साड्या आणि काय माझे इकडून घेऊन जाते ते सामान नेऊन मी ह्यांच्यातच राहायची, सुट्टी काटा ह्यांच्या जायची, इथून जाऊन मी माघारी इकडे जायची, ह्यांच्यातच राहायची। आणि परत ही लोक पैशासाठी खूप भांडाय लागले, आता ती बोललेत लाईव्हवर सगळं खोटं आहे, लाईव्हवर बोलून पण काय फायदा नाही, तू जा कोर्टात आणि का कोर्टात सिद्ध कर, आणि त्यांचा वकील आहे, वकील असलीच केस तू पकड, तुला असलीच केस जसती आणि तुला जमती पण असलीच केस, त्यामुळे ना मी गेली, मरण्याची धमकी दी तू संत्या सोशल मीडिया माझ्या नावावर, तुम्ही बघा कुठला गुन्हा आहे त्याला माहित आहे का, मरण्याची मरतो म्हणून धमकी देतो। तर दुसरी गोष्ट, मी तिथं राहते, तिथंच मी करून तिथंच पैसे देतो, मी बहिणी पैसे ठेवलेले सुद्धा या गुंडाने तिघांनी पैसे घेतलं माहेरच्या लोकांनी, माहेरचं म्हणायला लाज वाटते, आणि ती पैसे वगैरे माझे मिस्टर शिवे देतात सगळे, तुझ्यापाशी 7च रेकॉर्डिंग नाही, ज्यादा असतेली पहिल्यापासून मला मिली, गायत्रीला द्याचं मग आदू आहे आणि माझ्यापाशी पण आहे, तू स्वतः तोंडानं उघडलेली, मी वाजवते बरं का, मी ह्यो वाजवू द्या, माधुरी ताईला देऊ द्या, मी वाजवते माझ्या, ती ह्याचं पहिलं वाजवू द्या, माझा पुरावे साहित वाजवते, तो ना स्वतः होऊन कबूल केलेला आहे, दाजी बापांना बघितलं नाही, हे सर्व तुम्ही केलेलं आहे, आजी पण आहे तुमच्याबद्दल आहे, तुम्हीच केलेला आहे, तुम्ही 1 रुपया नाही घेतला, स्वतः कबूल होत झालाय तोंडून, ती तुम्हाला पुरावे मी देते, आणि तू रेकॉर्डिंग वाजव, माझा नवरा आज माझा तळमळ होतोय, माझा नवरा येण्यासारखा करतोय, तर तो शिव्या देणार, पहिल्या पैशाची वाक्य काढतेत, ही म्हणतात उद्या देऊ परवा, परत म्हणतात की तुझं काय आहे, तुझा काही संबंध आहे जाग्यावर ना, आमच्या नावावर केलेली गाडी जमीन आहे, मग माझा नवरा शिव्या नाही देणार, तुम्ही काय तुम्ही देता का, एखादं 5-25 हजार तरी व्याजानं काढून द्या, कुठं लोन तुमच्या काढून देता तुम्ही, 5-25 हजार तरी दिलं माघारी नाही दिलं तरी तुम्ही काय म्हणता, चिड नाही येत, 500 दिलं तर माधुरी ताई सांगितलं 500 रुपये दिलं, माघारी नाही दिलं तरी असं वाटतं की माझं आहे मी दिलंय, जीव घेतात माणसं म्हटले ना, तर माझे ती स्वतःहून 25 लाख तोंडानं म्हणलेले आहेत, मी तर बोलली नव्हती ना, 25 लाख माझे कसे माघारी दिले तेवढं बघा, तेवढं त्याच्या तोंडानं म्हटले, त्यांच्यापेक्षा जादा इकडून तिकडून व्याज माझं सगळ्यांना माझं ते ही चाललेलं आहे लोन,
तर मी माझे पुरावे आहेत, पण माधुरीताई ही कसे दिले 2 लाख ते 25 लाख ही सगळे पुरावे घ्या आणि परत तो स्वतःहून कबूल करतोय आपण नाही, ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी घेतले गाडी माझी आहे जागा ह्याच्यावर नाव केली तर ह्याची काय नाही माझं दिले मी पुरावे ठेवते हे ना ठेवाय पाहिजे की कसे दिले कुठून दिले करोना काल मध्ये मी केले सगळं तर का नाही तुम्हाला सगळं सांगते सगळं तर दिरांशी आत्ताशी बोलणं झालेलं आता ही लई त्रास द्यायला लागले यांच्यापाशी रेकॉर्डिंग असेल ती पाठवू द्या माझे मिस्टरना पैसे मागतायत नाही त्यांना उलट बोलले की किशाकडे या किशाकडे मग ती चावत आहेत मग की माझे पैसे घेऊन हे केत नाही मी शिव्या दिल्यानंतर हे प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये मिळेल तुम्हाला माधुरीताई की जावा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये ही रेकॉर्डिंग ऐकवा आणि मला सजा काय होती होऊ द्या कारण मी दिले ती पोलीस पण विचारतील का खवळ तू हो का शिव्या देतोय की पैसे दिलेत म्हणून शिव्या देतो देऊन टाका कशाला देतील ह्यांनी पण सांगितलं माझे पैसे मला द्या मी का शिव्या देतो माझे पैसे घेऊन तुम्ही नाही म्हणता मला राग येणार नाही का मी फोनवरनच बोलणार मी तुमच्या पैशी येत नाही म्हणून तुम्ही फायदा घेताय का हीच वाक्य ह्यांनी बोललेले आहेत तर त्यामुळे त्यांना किती वेळा आणि प्रत्येक रेकॉर्डिंग पूर्ण ती लास्ट पर्यंत सोड तुझ्या पैसे साथच नसतील असे खूप 2-3 महिन्यापासून बोलत असेल ना तुला पैशाबद्दल चांगले रेकॉर्डिंग उठवून घेऊ नकोस पहिल्यापासून सगळे रेकॉर्डिंग पाठव आणि तू कुठं कुठं गुंडागिरी करून फिरतोयस ही सगळं माहीत आहे दुसरी गोष्ट हा म्हटलाय 25 लाख 2 लाख ही माधुरीताई तुम्ही नक्कीच बघा पब्लिक तुमच्या पुढेच बोललेलं आहे सर्वांना मी म्हणते आणि बाप माझा म्हणायला मी तुम्हाला सबूत आहे सुद्याचा व्हिडिओ सुद्धा बघा त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे त्याच्यात त्यांनी तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते स्वतःहून कबूल केलेला आहे घरात यांना 1500 ची जरूरत पडायची ना हॉस्पिटलमध्ये जायची तर तिथं म्हणायचे की अभी एवढं होतंय जावा मामा हे जायच्या आधी पुन्हा आम्ही फोनपे वापरत नाही दुसऱ्याकडून तुम्ही फोनपे ह्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले माझ्यापाशी सबूत आहे आज लोक ही 2.5 अडीच जण 2-2 लाख रुपये घरी कशी ठेवायला लागली कुठनं आणायला लागली सांगा एवढा खोटा मोठा आरोप आहे तर तुम्ही 2-2.5 लाख ठेवा 3 लाख ठेवा एका दिवसात तुमच्या 1-1 महिन्यात एवढं इन्कम होत आहे तर इन्कम टॅक्स वाले तुम्ही कुणी असला इन्कम टॅक्स आपल्या युट्यूबमध्ये बघत असाल तर इन्कम टॅक्स यांना ही का भरतेत का म्हणून विचारा तुम्ही विचारा इन्कम टॅक्स भरतेत का कारण एवढं इन्कम यांना आहे 1-1 महिन्याला 3-3.5 लाख तर ह्याचं इन्कम तर भरावं लागतं ना कारण आम्हाला पगार नाही तर एवढी तरी आम्ही पण आमचं प्रत्येक वर्षाला असं कटतं पण एवढी 1 महिन्याला एवढी कमवते तर यांचं इन्कम तर खूप झालं मग इन्कम यांचं इन्कम टॅक्स भरतेत का नाही तुम्ही चेक करा आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला ठीक आहे तर दुसरी बघा ही एवढी एवढी पैसे ठेवतात म्हणतात 5000-1000ची मदत पाहिजे असली तर मला कॉल करायचे काय करायचं एवढी फीज लागणार आहे तर माझे मिस्टर सोडायचे आज 2.5-2.5 लाखाचा आरोप लावते घरात ठेवत होते तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे माझ्या दिराला मारलं ह्यांनी सांगितलं की आम्ही मारलं त्यांना ठीक आहे ही पण गोष्ट चांगलीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे कारामत खोटे आहेत सगळे घरात होते बाबा बसलेला सूर्या बसलेला संत्या गुंडांना घेऊन आला तो तडीपार गुंडा आली सगळे घेऊन आले बायका या सगळ्या घरातल्या सगळ्यांनी यांना माहीतच नाही माहीत असलं तर ह्यांनी पोलीस स्टेशन मध्ये पहिले गेले असते ना आणि दुसरी गोष्ट जी अनिता माझ्या बाबा नाव घेतेत बघा चला मी तुला सांगते हे संत्याचा मला सोशल मीडियावर धमकी देतोय ह्याचा पुन्हा माहित आहे ना माझ्या नावानं चिठ्ठी घे माझं खाल्लं कलियो बघा माझं घेतलं माझं आणि मी तर घेणार माझं आहे ना तुझ्यापाशी राहत होते दागिने बगिने मी सगळं माझ्या कागदपत्रच घ्यायला आले होते ना माझे दागिने कागदपत्र आणि माझे सामान माझे दीर तू एवढ्यात मारलेस ना पैसे का द्यायचं ह्यांचं लुबडायचं 1-2 रुपये मी लोन भरू मी लोनेड राहू मी भाड्याच्या खोलीत राहून तुम्हाला खोलीत आणि तुमच्या नावावर गाडी जागा केली तर तुमची झाली का ठीक आहे पुरावे सब पब्लिकच्या समोर येते संत्या म्हणतोय धमकी देतोय की सोशल मीडियावरून मला म्हणतोय ह्याच्या नावानं मी आत्महत्या करणार बघा माझं घेऊन मलाच उलट पैसे दिलेला पुरावा दे माधुरीताईला ठीक आहे आणि रेकॉर्डिंग वाजव पहिल्यापासून त्याचं 2-3 महिन्यापासून तुम्ही नाही तुझं काय नाही तुझा संबंध नाही तू काय नाही दिलेलंच गायूला दे मी आदू आहे माझं पोट नाही चालत तेव्हापासून म्हणतोय ना ते सगळे रेकॉर्डिंग सोडायचे आहेत तुला कारण सवय आहे तुला घाण रेकॉर्डिंग बनवायची तर त्या रेकॉर्डिंग सोडलं तर त्या पण चांगला आहे मला मी लिहिलीस म्हटलास त्या पण रेकॉर्डिंग सोडायच्या ठीक आहे त्याची मावशी आहे शिंदे म्हणून अनिता शिंदे ते म्हणले तुला ठेवत नाही जीवच मारतो हे पहिला ह्याला संपवायचं नंतर ह्याला संपवायचं असं त्या माणसाला म्हणत होती पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला ताई मी पोलीस स्टेशन देत नाही रे भांडी कुठं आहे पैसे कुठं आहे असं म्हणून सुरुवातच केलंय ताई म्हातारीला वडायचं खेचाखाची करायचं वडाताण करायचं आम धरायचं असं काय काय केलंय ताई सगळं जखमा आहे तिथे असा वडल्या 6 महिने झाले आता आणून ठेवा आमचा मला तर पोरगी द्यायचं नाही पोरगीसाठी
असं करायचं म्हणून असं कला केलं ताई त्याने. पोरगी मागितलं तर पैसे असं करूया म्हणून केलं ताई. आणि गायत्रीला जेव्हा नेलं तेव्हा ती काय सांगून नेलं होतं तिने? 4-6 महिने मी नेतो, बारकी आहे मी सांभाळतो बाबा 4-6 महिने. तर ने बाई म्हणलं, रडतीस ने असं मी भावनानं दिलं ताई. निरण आता उलटा पडली ती देत नाही ना, ठेव म्हणला, राहू द्या. तर आता आमचं पैशासाठी ताई, आता पैसे पोरगी मागते ती, तर असं करूया म्हणून हे असं. तर सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं असं आहे की जयश्री खूप छान सांभाळते, शाळा चांगली तिथे, तिचे स्वतःचे मुलं आहे, त्यांच्याबरोबर गायत्री छान वाढते आहे. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? काय ताई हे बघा, आता आमचं त्यांचं तर झालं ताई, म्हणजे इथपर्यंत आलं म्हटलं संपलंच की ताई, आता आहे का नाही हे पोलीस गायत्री परत हवी आहे का? हो, माझं नात मला माझं चटणी भाकरी खाऊ द्या, काय असेल ते माझं मला असू द्या, त्यांचं त्यांना राहू द्या. माझं मला आज गोडीत राहिलो तर ती गोड तुटली. आता सगळं झालं, घरदात मारून गेलं म्हणल्यावर आता पुढं काय, आमचं त्यांचं काय गोडी राहिले ना काय आहे आता? मुलगी कोणची, जावाई कोण ना, सासरा कोण, काय? तुम्हाला रेकॉर्डिंग सोडतो ताई, काय शिव्या दिलेलं तेवढं जावाई ना, मोबाईलवर रेकॉर्डिंग तुम्ही ऐका, तुम्ही काय मग मला गायला मधन व्हिडिओ काय थांबवला आणि गायला थोडं गायी वारडत होती त्यामुळे गायला घेतला दुसऱ्या रूम मध्ये आले. तर तुम्हाला सांगते आता हे बाबा काय म्हणते बघा. बाबा म्हणायचं काय म्हणू तुम्ही पण बघू शकता, मी लाईव्ह वर बघितलेलाच आहे. स्वतःच काय दाबून घ्या लागले, काय दाबून घ्या लागलेत बघा. वन हाय म्हणतेत ना वन, त्या वकिलाला म्हणते ह्यांची केस लढतोय तो. वकील साहेबा तुला सांगते ह्यांची केस खूप चांगली लढतोय, चांगले तुझं कल्याण होईल, तुझं चांगलंच व्हावं आणि तू जीत वकील. कारण का तू ज्या तू वकील पहिल्यापासून त्यांच्या सोबत होतास ना, ज्यापाशी या म्हातारीला ते ठसं आहेत काय काय असं दाबून म्हातारा दाखवतंय, घाण वाटते ही सगळी समोर होते. त्यासाठी माझा धीर म्हणतोय की मोईनी पोलिसाला पण सांगितलेलं आहे जी सजा देईल ती तयार आहे, फाशी द्या, मी मुंडी खाली उभा राहून घेतो फाशी. कारण का माझा जर त्याच्या म्हातारीच्या वर थोडा पण टच असल, असा नुसता हात असा पण असल, तर माझ्या कुठेही बोटाचा एक पण वन मिळला या ती म्हातारा तर म्हणते ऑलरेडी ओर बडलेला आहे, काय काय म्हणतंय, त्याच्यावर तो वन येणारच का नाही. तर वकील साहेब जिथं तुम्ही नेलेलं आहे ह्या लोकांना ही करायला, हॉस्पिटल मध्ये नेलं होतं ना म्हातारीला, जिथं काय बघा, माझी हीच विनंती आहे वकील साहेबाला की वकील साहेब जिथं त्या म्हातारीला कुटुंबाला नेलं तुमच्या चित्रीच्या लोकांना त्याच दवाखान्यात माझ्या दिराला नेऊन नकातले त्याचे पण घ्या, फिंगरप्रिंट्स घ्या, सगळे घ्या तुम्ही. एक ना एक काहीतरी घावलंच की तुम्हाला पण सबूत भेटल. वकील साहेब तुम्हाला सांगते न्या जावा, कारण का एवढा मोठा आरोप एका आईचा ब्लाउज असा खुलून बाप पण दाखवतोय का रे बाबा. नवरा होऊन बायकोची इज्जत आणि लिखीचीच केली नाही, बायकोची काय ठेवणार आहे का नाही. बहिणीचीच केली नाही, बहिणीला म्हणतो हिनं दिलं होतं एवढं दिलं माघारी, बाप म्हणतो की पैशासाठी आम्हाला धमकी देते, आम्ही सगळं दिलेलं. मी म्हातारीला म्हणते ह्या बाबाला माझ्या नवऱ्याचं पैसे घेतलंय ना, ती तर पुरावे माझ्यापाशी आहे. तुम्ही 25 लाख माघारी दिलं म्हणता ना, स्वतः म्हटलं ना 25 लाख घेतलंय आम्ही माघारी दिलंय. 25 लाख दिलंय कसं, ही पुरावे तुम्ही सर्वांनी द्याचं. संत्या तू म्हाताऱ्याला पण म्हणते तुम्ही दोघांनी द्याचं सगळ्यांनी, आणि ज्यांनी मारले ज्यांनी ज्यांचं नावं मी घेतलेत त्या सर्वांनी द्याचं. गावातलं तुम्ही बळनं पुढं आणतेत, तुला महिन्याला 2-2.5-3-3 लाख इन्कम आहे तर मला कशाला मागतोय रे, मला बुडवलं की गाडी उभं करून म्हणता आम्ही पैसे मागतो आमचे, तर काय म्हणता गाडी उभीच आहे, गाडीला कामच नाही, हप्ता बाहेर न काढून भरतो, काय करू डोकं चालत नाही म्हणता. आणि तुम्ही माधुरी ताईला म्हणता की काय करायचं आता, ती रेकॉर्डिंग आहे, तुम्ही म्हणता ना आमच्यापाशी नाही पैसे, बाहेर न व्याजानं एवढं काढलं, ती रेकॉर्डिंग आहे तुला वाटतंय, आणि प्रूफ विथ मी सोशल मीडियावर वाजवते तुझ्या तोंडात नाही. जसं तू दाजी शिवे दिलं म्हटलं ना अरविंदला सजा व्हायला पाहिजे, अरविंद काय फुकटचा नाही, तुला कष्टानं दिलेला आहे त्याला सजा होणार नाही तुला, तू बघ तुझे भविष्य आता घडल काय. आणि तू म्हणतो ना त्याला सजा झाली पाहिजे का,
घेताना किती गोड लागलं, सगळी म्हणत होती ना घेताना लय गोड लागतं, जयू देऊ नकोस, जेव्हा देतल ना तेव्हा घडल, पण असं वाटलं ना एवढं भयानक घडून मला देतील, पण खरंच आहे तुझं काय जळतंय, तुला द्याच्या वेळी जळायला लागलंय, माझं देऊन तू माघारी देत नाही म्हटलं की माझ्या नवऱ्याचं माझं किती जळत असल, आणि म्हातारा म्हणतो दिलंय तर तुमच्या पशी येणार आहे माधुरीताई, सगळे पुरावे तुमच्या सगळ्यांचे बँक डिटेल, राजश्रीची पण किती लोकांनी मदत केली तो का कमेंट मध्ये पण आहे, ती सुद्धा बँक डिटेल काढा सर्वांनी, राजश्रीला किती मदत झाली, मी तर मागितले नाही कोणापाशी, तुम्ही म्हणता ना राजश्रीला पैसे कसे दिले नाही, आणि मी मागितली नव्हती मदत, कुणालाही मागितली नव्हती, माझ्या नवऱ्याने हे म्हणतोय ना 2 लाख गाडी घेऊन पैसे राहिलेले ते ह्यांच्या अकाउंटवर होतं, मला माहित होतं राजश्रीला आता पैसे आहेत संत्याच्या अकाउंटवर, त्याच्यावर दाखवतात चाललेली, तेव्हा लय गोडी अशी गोडी होती ना सोशल मीडियावर, पैसे तुमच्यासारख्याने जाऊन दिल्यानंतर ह्यांचं शिंग फुटली, डोळं अलग झाली, 4 झाली डोळं, हे तर मागं पण 2 लागली की एवढी पैसे माणसाकडून, त्यांना असं वाटलं नाही की ह्या मुलीला आई बाप नाहीत म्हणून देतात, ह्याला 1-2 रुपये नेऊन ठेवा, त्याचा चांगला उपाय म्हणजे विचार केला नाही, अरे ती पण येते ही पण येते पैसे देऊन जाते काय गिफ्ट येते तर आपलं असंच भविष्य चालल, म्हणून का नाही ह्या लोकांनी का नाही ह्यांचं कशाला मागायचं प्रत्येक वेळी राहून दे, म्हणून असं विचार केलं ह्यांनी, म्हणजे आपोफुकटचं बिना कष्ट करता तुम्ही देत होता ना ह्यांना, ह्यांची कष्टच नव्हते, त्यांना वाटत होतं ही किती वा 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 काय बसल्या जागी पैसे भेटतात, तर त्यासाठी ना मध्ये मध्ये बघते तिकडं गेली तर खो ही करत होती म्हणून आणले, त्यासाठी ना एवढे पैसे घेऊन ह्यांना हजम झालंय, ती म्हणतात की आम्ही दिलेला आहे ती पुरावे द्या, आणि दुसरी गोष्ट मी आता बोलता बोलता काय बोलावं गाई मध्ये कशी करते ना, तर मी दिलं नव्हतं तुम्ही म्हणताय ना राजश्रीच्या वेळी मी कुणालाही मदत मागितली नाही ना, सोशल मीडियावर व्हिडिओवर आहे मी, तुम्हाला कुणाला मागितले का मी पैसे द्या मदत करा थोडी म्हणून मागितले का ह्या लोकांनी, तर ह्यांच्याकडून पुरावे घ्या, किती सोडलेलं राजश्रीला, किती गेले हॉस्पिटलमध्ये राजश्रीच्या, गेल्यानंतर युट्यूबवर किती पैसा आला, गायत्रीवर किती खर्चा केला, ही बघा गायू कशी करते, गायीवर किती खर्चा केला, हे सगळं मला दिलं का, माझे युट्यूबचे राजश्रीचे हे सगळं तुम्ही मागू शकता पब्लिक, तुमचे हक्क आहेत, कारण का तुम्ही केलेली मदत आहे तुम्ही मागू शकता, मी नाही, मला नको आहे, माझेच ती खाऊन बसले, माझ्या नवऱ्याच्या परस्पारी माझे आता युट्यूबचे, आता ह्या महिन्याचे पण राजश्रीचे गेलेत तरी पण पलटलेत, आणि ती अकाउंट चेक करायला पाहिजे माधुरीताई, किती आले होते राजश्री गेल्यानंतर, ह्या लोकांनी त्या पैशाचा वापर काय केला, कुठे घेत घालवला, ही माधुरीताई तुमच्या टच मध्ये राहतेत ना ती लोक, खूप तुम्हाला खूप मानते, तुम्ही पण त्यांना असं वाटतं की राजश्रीचे आई बाप आहे, त्याचा भाव आहे, म्हणून तुम्हाला ती त्यांच्याकडून ही पण घ्या, राजश्रीचा ह्या महिन्याचा पगार आलाय नाही म्हणतेत, आणि तुम्ही ना काहीतरी मदत पोलिसाची घ्या, नाहीतर काही करून अकाउंट चेक करून घ्या की हे पैसे काय केलं, प्रत्येक वेळ तुम्ही किती देत आला तेवढं त्यांच्यासाठी कमी आहे, तर आज मला बुडवलंय, आज माझ्या नावानं बदनामी, आणि बाबा काय म्हणतात आम्ही चटणी भाकरी खाऊ ती मुलगी आम्हाला पाहिजे, म्हणजे बघा त्यांच्या ह्याच्यावरनं बघा, आणि पैशासाठी आम्ही पाठवलं, तुम्ही बोलवलं होतं ना, तुम्ही बोलवत होता ना माझ्या दिराला जावाय जावाय ये जावाय कधी पण ये जावाय, आणि जावायला बोलवून असा काटा काढला वय जावाय जावाय म्हणून, लहान जावाय म्हणून असा काटा काढला वय, आम्ही बोलतच होती की फोनवरच होती की मी त्यांना म्हणत होती माझे दागिने घ्या आपले दोन तेवढे काचेचे 2 बॉक्स घ्या आपले डॉक्युमेंट घराचे घ्या तिथून निघा भाऊजी, मी बोलतच होती की, आणि त्याच्यात तुम्ही तिथंच बसल्याला की समोरच बसल्याला की तुम्ही काय म्हणता, मी सध्या म्हणतो विट्याला गेला, तुझा लोकेशन निघल की, तू विट्याचा म्हणतोयस ना, आता सगळ्यांचे फोन नंबर बंद आहेत, सगळ्यांचे बंद आहे, त्या वकीलनं सांगितलं असेल बंद करा तुमचे, आणि त्यासाठी ना ती बंद करून ठेवलेले आहेत फोन नंबर, आणि ज्यावेळी ती म्हणतात ना सर्वजण सर्वांची कॉल डिटेल काढ ती फोन नंबर ट्रॅक करायचं, जेवढ्यांची नावं घेतले सगळ्यांच्या माझ्या दिरावर मारताना एकत्रच त्यांच्या फोन नंबरची डिटेल येते का नाही बघा, येतात का नाही बघा, ही म्हणतात ना मी विट्याला गेलो होतो, आणि विट्यातनं किती वाजता असेल ती पण निघल ना तुझं सगळं निघल, परत आलो सगळी म्हणायला लागलेत ना ते टायमिंग निघल, त्यासाठी ह्यांना वाटतंय की काय खेळ आहे, गिली कोर्टात जावा, आता जावा तुम्ही चारा, तुम्ही म्हणता ना तुमच्या वकिलाला घ्या, त्याच वकिलापाशी माझ्या दिरा जिथं तुम्ही मेडिकल केलंय त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या दिरांना पण न्या, त्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या, तुमच्या म्हातारीला त्रास झालाय ना, असलीमध्ये त्रास झालाय ना, तिला लय रेप करण्या म्हणजे लेप बलात्कार बाई ह्यांच्याशी, ह्यांना बोलायचं पण कसं व्हिडिओमध्ये दाबून, काय काय बाप बोलतो लेप बोलतो, मला सांगा बायकोची इज्जत गेली तर नवरा झाकतो, जरी फाटले असले तरी माझ्या बायकोची इज्जत जाते म्हणून असं झाकतो,
आणि लेखाला काय असतं, तुम्ही कमेंट पण केलेले, खूप चांगले कमेंट केलेत माझ्या ताईनो. ही बघा, कुठलीही स्त्री, कुठलीही आई, कुठलीही मुलगी कधीही चुकीचा निर्णय नाही घेणार. त्यातल्या तुम्ही सर्वजण आहेत. मी बघितल्या कमेंट काल माधुरी ताईंच्या, माझ्या पण कमेंट बघितलेत, मी कमेंट बघितल्या सर्वांच्या, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्वजण बरोबर म्हणला, कुठलाही मुलगा आईच्या साईडला करून इथपर्यंत फोटो काढून दुसऱ्याला पाठवणार नाही. झाकून झाकून फोनवर बोलेल की असं असं काढून पूर्ण इथपर्यंत बळणं मारलंस तू, ती तर निघून जाईल. एवढं सोशल मीडियावर त्यांचं एवढं त्यांना वाटतंय सोशल मीडिया आपल्याला मदत करेल. सोशल मीडियावर ठेवू, सोशल मीडिया काय करणार आहे रे, कानून पडलेला आहे. आम्ही किती प्रत्येक फोनवर पैसे मागताना तुम्हाला आम्ही म्हणलेलं आहे, तुम्ही जावा पोलीस स्टेशनमध्ये. तुम्हाला त्रास आमच्याकडून होतोय तर पोलीस स्टेशनमध्ये जावा, कारण आम्हाला त्रास होतोय, आम्ही पैसे मागतोय. तर तुम्ही काय म्हणता, गाडी चालना झाल्या, आम्ही काय म्हणतोय, गाडी विका, चालत नाही तर मी लोन भरून भरून पूर्ण घायला आलंय माझं शरीर, मला काम आता माझ्यापाशी एक रुपया नाही, माझी मुलांचं करिअर आहे. तर तुम्ही काय म्हणता, नाही आम्ही नाही देणार, तुझा काही संबंध नाही. तर आम्ही काय म्हणतो, माझं पैसे मग माझा नवरा चिडतो, शिव्या देतो देते की जावा पोलीस स्टेशनमध्ये, ती रेकॉर्डिंग वाजवा. हे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते, तुम्हाला शिव्याचे लागतात ना, तुम्ही पण देत आहे, ठीक आहे. तुम्ही नाही म्हणता, पर तुझा संबंध नाही म्हणता, पैसे नाही म्हणता, आता गाडी चालत नाही, सगळं वाक्य भरून लास्टला म्हणतात, आईवर पण शिव्या देते, सगळं करते. तर शिव्या तर देणारच, कोण पोलीस काय पप्पी घेतो का, पोलीस पण म्हणते सगळं आहे याच्यात, ती रेकॉर्डिंग दाखवा, सगळं आम्ही बोललेलं आहे. तर दुसरी गोष्ट, आता ही म्हातारा म्हणते ना की ही या अनिता आमच्या मावसारख्या आत्या आहेत त्या, आणि सोशल वर्कर आहेत, महिलांची मदत करते, आणि त्याही आहेत. त्यांचं नाव आहे अनिता धनाजी शिंदे, राहणार कराड, सोशल वर्कर आहेत. तुम्हाला त्यांना त्यांचा फोटो पाहिजे असेल तर मी दाखवते. आणि महिलांची मदत करतात त्यांची, आता सोशल वर्कर असताना आणि परत ती महिलांची मदत करते आणि एवढं चांगलं काम करत असताना त्या त्यांची त्या म्हणजे अनिता धनाजी शिंदे ह्या व्यक्तीची, एवढं चांगलं काम करत असताना त्या व्यक्तीची ही लोक बदनामी करते सोशल मीडियावर. तुम्ही विचार करा, एक सोशल वर्करची इज्जत करत नाही, म्हणतात ती ठार मारते, ठार मारते. तुम्ही सगळं फोटो काढून पाठवता, दोन दोन गाड्या इशारा तुमच्यापाशी हर वार. तुम्ही पोलीस स्टेशन मधलं तुम्ही गेल्यावेळी तुम्हाला संत्यान सूर्याला मारलं, पोलिसांनी संध्याकाळपर्यंत ठेवलं होतं, माझ्या नवऱ्यानं सोडवलं. त्यावेळी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कॅमेरा चालू करून जाता, पोलीसच्या आतल्या साईडला, पोलीसचं काय चालतं कुठं काय असतं ती आतल्या साईडला चालू करून तुम्ही जाता. तर बाहेर तुम्ही कसं काय एवढं पोलीस तोर शांत बसला आणि फोटो काढून फाडून फाडून मारून स्वतःला असं बडवून तुझा हाताचा तू थंबनेल ठेवतो, तर ती कसं ठेवलं नाही. ती बोलली की ठार मारा ह्याला, तुम्हीच म्हणत होता ना, तुम्ही रॉडनं आणि कशा कशानं माझ्या दिराला मारताना म्हातारा म्हणत होता आणि सगळं तुम्ही धरारा यांना जीव ठार मारून, तुमचे वाक्य तुम्ही उलटं तिथं ह्यांच्या नावानं टाकता. दोन लहान मुलं माझा दीर मारणार आहे तुम्हाला, ती निघून जाईल ना ठसे वगैरे. आता तुमचं बलात्कार हिन काय तुम्ही घाण बोलत होता, ती सगळं सिद्ध होईल, ती कोर्ट मी नाही ना तुम्ही, सगळ्यासाठी कानून तेवढंच असतं. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नवऱ्याचं नाव घेतोय घेतं, माझा नवरा काय जज आहे का, पोलीस पोलीसला फोन करून सांगणार. कानून सगळ्याला पोलिसावर सुद्धा आरोप लावण्यासारखा आहे हा संत्याचा. पोलीस कशाला ऐकल बरं, आमचं आमचं काय ऐकल, काय ऐकल पोलिसाचा पण, पोलिसावर सुद्धा हा आरोप आहे का नाही. तुम्ही बघा, पोलिसावर सुद्धा विश्वास नाही. हा व्यक्ती इतका खोटारदा दलिंद्र आहे, तुम्हाला माहित नाही असा आहे. आणि ही बाबा स्वतःचे काय काय दाबून दाखवते, स्वतः म्हणतात 25 लाख आम्ही दिलं, व्याजासाहेब दिलं आपल्याला का नाही, 2000 फीस भरायची दवाखान्यात ऐपत नाही, तुम्ही 25 लाख भरताय, इन्कम टॅक्स भरले का, इतके तुम्हाला इन्कम आहे तर का बुडवलं आतापर्यंत. घरी लेकीलाच तुम्ही घरी ठेवून घर जावायसारखं ठेवलेलं की घर जावायच बनवून राहिलेले, लेख देत नाही पण जावाई देत होता त्यांना, एवढं खाऊन त्यांचा उपकार फेडला वे. अशा ह्या पद्धतीनं काय म्हणतात, जेल होऊ दे, त्याला सजा झाली पाहिजे का, तुम्हाला देण्याची सजा का, तुम्हाला बघण्याची सजा, तुम्हाला चांगलं ठेवण्याची सजा का, ही सजा आहे. म्हणून म्हणते कलियुग आहे हा कलियुग, संत्या म्हणतो त्याच्या नावानं आत्महत्या करतो, अरविंदाजीचं त्यो तिथनं करतो, पोलिसावर सुद्धा विश्वास नाही. पोलीस आमचं कशाला, आमचं रिश्तेदार आहे का पोलीस, सर्व सगळ्या पोलीस स्टेशनचं नाव घेतली त्यानं, सगळं जागी कोण आमचं पोलीस त्यांचे घेऊ नका. आता तर तुझी एफआयआर आमच्यावर पण दोन्हीकडे नोंद झाली ना, मग ती काय आम्हीच केलं, पोलीस मी आहे का, पोलीस काय कोणाच्या घरचं आहेत का, ती कानून आहे सर्वांसाठी सुरक्षित आहे, ती तू पोलिसावर सुद्धा आरोप लावतोयस, तुम्ही सर्वजण
तुमचे कारनामे त्यांनी स्वतः ओळखलेली. तुम्ही नाटक करत होता, मायनी ठीक होता, मायनीच्या तिकडं तुमचं घेतलं नाही, माझ्या दिराचा हात तुटलं की तुम्ही सर्वांनी मारामारी करून घेतले जादा, त्या म्हातारीला तुम्ही मारलं का स्वतः मारून घेतलं का म्हाताऱ्यानं मारलं, ही तुमचं तुम्ही नाटकं केली ना. तर बघा ही कलियुग आहे चांगलं करण्याचं. तर वकील साहेब असली केस जी तू जीवनात लय सफल होशील आणि असली केस लढ जीताचं तीर साईडला ठेव, असली केसच लढत राहा म्हणजे तू जीवनात लय पुढे जाशील. लय म्हणजे लय, एक सोशल वर्कर व्यक्तीला नावं ठेवते तू होता ना, म्हणजे वकील साहेब होते आणि म्हातारा म्हणतं की दोन दोन गाड्या होते, फोटो कसा काढला नाही. प्रत्येक आईचा आईची इज्जत घालवण्याची, बायकोची इज्जत घालवण्याची स्वतःच्या तुम्ही फोटो काढून पाठवता, व्हिडिओ बनवून पाठवता, एवढे शब्द बोलवता ना, आणि पोलीस स्टेशन मधली जानकारी काढता. मग ती एवढी बोलत होती ह्याला जीव ठारच मारायचं, हीच मारायचं, तुम्ही ती कसं केलं ना. तुम्ही तर नुसतं फोनवरून व्हिडिओवरून रेकॉर्डिंगवर बसलाय प्रत्येक गोष्ट, ती कशी केली नाही. थोडंच तुम्ही ओळखा, तुम्ही असल्या लोखंड लोकांना मुकुट. आणि काय म्हणतात, आम्ही चटणी भाकरी खाऊ द्या. तुम्ही तर म्हटला होता ना तुम्हाला तर मी बघते बाबा, तर तुम्ही गायला कसे सांभाळणार, आम्ही विकू. तुम्ही म्हटला होता ना हा वक्के विकू, काही करू, शिकवणार नाही, ठेवणार, हा वक्के म्हणला होता ना. अरे जिवंत आहे ना, मी जिवंत आहे ना, विकणार का म्हणून तुम्ही स्वतःला विकून घ्या, पैसे कमवा, हातपाय दिलेत देवानं, मी बघितलंय माझे देऊन टाका, माझं दिलंय मी जळतंय. मी माझे नवरा तुम्हाला प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये म्हणले, माझी ही चूक झाली की तुमच्या घरात मी येऊन राहायचो, ती माझी चूक झाली. सामान्याला आलं होतं ना माझं घेणं दागिने माझे सामान, फक्त पैशाचा तर वादच नव्हता. तर तुम्ही लाख अडीच लाख घरात ठेवता, अरे वा. आणि जेव्हा मी हप्त्याचं मागते ह्याचं लोनचं, तुम्ही काय म्हणता गाडी चालत नाही, आम्हाला कोडं पडलेलं आहे, नाही माझ्या पशी. आणि गाडी विका म्हटलं की तुझं गाडीत काय संबंध नाही, ही पण म्हणता. ती पण रेकॉर्डिंग सोडायचं ना सगळ्याला, दाखव पुरावे. आणि मी बडबड करते, माझं डोकं फिरतं, माझं चळतंय बडबड करते. आता तुम्हाला तुम्ही बसलाय शांत, शांत बसलाय, कारण तुम्ही घेऊन बसलाय आणि तू द्याचं म्हटलं की नको वाटतंय, पण माझं चळतंय ना, मी दिलंय ना, मी चुक्या केल्यात ना, माझं चळतंय, माझं द्या काढणार. हा आणि काय, कुठं पण जाऊन कागदपत्र गाडीची उघडतोय, कुठं पण जाऊन काढतोय, सगळ्यांना धमकी देतोय की ह्याला आणतो, तू घेऊन या, घेऊन या, तू काही घेऊन या. आणि ही म्हातारा बघा, कलियुग आहे, कलियुग असे आहेत. आणि ती मी सांगत जाते, उद्या एक व्हिडिओ लट खूप चांगला येईल तो, म्हणजे त्याच्यात अजून पुरावे घावेल, अजून पुरावे घावतेली तुम्हाला. आणि प्रत्येक राजश्री अरुण मोहिते चॅनलवर जावा आणि डिटेल मारा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये. राजश्री गेल्यानंतर प्रत्येक नवीन कोण बघताय तर राजश्री अरुण मोहिते ह्या नावाचं चॅनल आहे आपल्या राजश्रीचं, सर्च मारा. आणि त्या चॅनलवर राजश्री गेल्यानंतर त्यांचे व्हिडिओ पडले असतील, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे पाय पडत होते. मी जशी राजश्री गेली तेव्हा यूट्यूबची माणसं येत नव्हती, पैसा देत नव्हता, कारण माझ्यावर मी चालवत होते घर, माझा नवरा चालवत होता. त्यावेळी त्यांना असं वाटत होतं आम्हालाच बघते तर ह्या मुलीचं कसं होणार, तुम्ही न्या, पाया पडलेत आमचे, तुम्ही न्या, नवरा माझा माग पुढे विचार न करता तुम्ही नका काळजी करू, माझी लेक आहे म्हणून मी सांभाळतो. गावातली माणसं दुसरी पण माणसांना बसवून त्यांनी मुलीचा हक्क त्यावेळी घेतला, मुलीला ठेवून सुद्धा हिने घेतलं की दादाचा ही म्हणजे चुलता, गायूचा चुलता थोडस काहीतरी अडगाठ आहे, थांब तुम्हाकारी. तर मी त्यावेळी वहिनीचं दूध पिते म्हणून ठेवलं आणि मी येऊन तुम्हाला ती सिद्ध केलं. त्यांनी पण टाकलेले आहेत, काही ताईंनी कमेंट पण केलेली आहे. जी नवीन बघताय ते अरुण राजश्री अरुण मोहिते चॅनलवर जाऊन तुम्हाला पूर्ण डिटेल भेटल. आणि त्याच्यात सगळे व्हिडिओ बघा सर्चवर सुद्धा. ए किशा थांब बाबा नाही लागल. तर त्यासाठी मी म्हणते, त्यासाठी म्हणते असली माणसं सगळे करून काय म्हणतात. म्हातारा म्हणत की 6 महिन्यांनी येते मला रडते म्हणून मी दिलेलं. तुम्हीच व्हिडिओ मध्ये बोलला होता, तुम्ही पाया पडून रडत होता ना माझ्या तू पुरगीला, नाही आम्हाला होणार नाही. आणि आज व्हिडिओ मध्ये काय काय ते लाईव्ह मध्ये म्हणतात आईला की आम्ही 6 महिन्यांनी येतो आणि आता पुरगी मागते म्हणून पैशाचं विही घालून मारायला लागले. लाज वाटते का, म्हातारा झालाय स्वतःच्या हिंमतीनं आजपर्यंत काय कमवलं नाही, जादावायच्या हिंमतीनं आतापर्यंत जगला, 16 वर्ष त्यांची मदत घेतली, त्यांना कर्जात बुडवलं, जेव्हा त्यांची बारी आली माघारी द्या फिरून तेवढी गाडी वन उभं ठेवताय, काम पण कोण देत नाही, द्या म्हटलं की तुम्ही काय रडून रडून नाटक. ती दिसतंय तुम्हाला पण मारलेली वन असतेली, माझी आहेत नवऱ्याची, माझ्या सगळ्यांची असतील, ती पण काढा. थोडी लाज वाटायला पाहिजे होती, दिरा एवढं खाऊन त्यात जावायचं, स्वतःचा लेख दरवाजा बंद करून जेवतो तुम्हाला कधी विचारत नाही. म्हातारी आजारी पडली तर खाली पडलेली असती, वरनं जातो पण कधी विचारत नाही दवाखान्याचं. एवढं ह्या जावाने बघितलेलं, ह्या जावाईवर एवढा आरोप लावलाय तुम्ही, लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला, लाज.
मग जनाची सोडा मनाची तरी थोडीशी केली पाहिजे असती, थोडीशी तरी करायला पाहिजे होती थोडीशी तरी. त्या माणसाला म्हणताय की पाठवलंय, धमकी देत आहे, रात्रंदिवस झोपून देत नाही, जायचं. आम्ही म्हटलं ना प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन मध्ये जावा, मग द्याचं ना, ज्यांनी दिलंय त्याचं तर आग पडणारच, जळणारच, द्याचं मग. एवढी इज्जत काढता, एक एक फौजीचं तुम्ही कदर करत नाही, एक मुलगीचीच नाही केली फाडून काढलेली, तिची काय कारण, बायकोचीच नाही केली काढून ठेवली, आईचीच तिने नाही केली, तर त्या जावायची काय. एवढी 16 वर्ष तुम्हाला तर बांधून ठेवलेलं लग्नाच्या आधी तुमच्या सख्या भावानं पैशासाठी. माझा नवऱ्या लग्नाच्या आधीच तुम्हाला सोडून आलं, पैसे सुट्टीला सवा उद्या जायचंय म्हटलं की आज पैसे देऊन, तेव्हा पण पैसे नाही आले. जाग्यावर तुम्हाला बांधून 2 दिवस एका घरात कोंडून ठेवलेलं, तिथनं काढून आणलंय तुम्हाला बाहेर माझ्या नवऱ्यानी. का आज आत्मा जोडतोय म्हणून सांगावं लागतंय, पाप केलंय म्हणून समजते मी सर्व. कारण का तुम्ही माझे आई बाप तुम्ही स्वतः पण कबूल केलं, कुणी नाही आई तर रान प्रत्येक वेळी म्हणते, तुम्ही पण म्हणतात, भाऊ पण संत्या पण म्हणतो, गुंडा सगळे म्हणता, मी रांड नाही, मी माझा नवरा आहे, स्वागन आहे माझे नवरे, मला माझ्यासाठी नवरा माझा देव आहे, सर्व काय आहे. तुम्ही पहिल्यापासून नव्हता, तुम्ही लालची होता, फक्त लालची, ठीक आहे. मला जेवढं आग पडतंय ना, माझं दुखतंय म्हणून आग पडतंय, ठीक आहे. तुम्ही एवढं माझ्या नवऱ्याचा अपमान करताय ना, अंधिराला मारलं ती वेगळंच, एका सोशल वर्करची पण इज्जत नाही, पोलिसाची इज्जत नाही, तुम्हाला माझ्यासारखीच काय करणार आहे. दुनियाला बघू द्या ना, तुमची नाटकं थोडी बघू द्या. पैसे द्या म्हटलं की नाही, गाडी विका म्हटलं की नाही, तुझा काय संबंध लगेच म्हणता, पैसे मागितलं की पैसेच नाही, हा द्याचं म्हटलं की असं 25-25 लाख रुपये दिले म्हटले, पुरावे द्या आणि सगळे सांगा, ठीक आहे. त्या माधुरीताईंना सांगा तुमच्यापाशी येतो, तुम्ही सगळं म्हणताना ती आज फक्त कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. तर बघा ह्यांची कर्तुते अशा आहेत ही लोक, काय म्हणायचं ह्या लोकांना, काय किती आरडू, जळते म्हणून आरडते, कारण माझ्यासारखी चूक तुम्ही नका करू. ह्या घरात मी सगळं, माझ्या सासर राहतेत ना लोक, ती सुद्धा मी कागदपत्र ह्या घरात आणून टाकलं. मी गाडी सुद्धा नवऱ्याची, मी दिराच्या दीर चालवत होता तर दिरापासून हिसकून घेऊन आली माझी बाईक पल्सर. ह्या गुंडाला दिलं चालवायला, ह्या गुंडाला, त्या गुंडानं 6 लिटर पाणी त्या गाडीच्या ह्याच्यामध्ये टंकीत भरलं या गुंडानं पाणी, एवढा कपटी आहे हा संत्या. बघितलं का सगळं मी उद्ध्वस्त केलंय, एवढं लोक बघत नाही, एवढं बघितलं त्याचा बदनाम मी करते. काय म्हणायचं, कलियोगच म्हणायचं, ही कलियोग. तुम्हाला पुरावे साहित्य येते, ठीक आहे, आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. काळजी घ्या, धन्यवाद.